Hello kids, we will learn the poem A Book Speaks. मुलांनो, आज आपण A Book Speaks ही कविता शिकणार आहोत. प्रथम ही कविता मी तुम्हाला म्हणून दाखवेन, तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. When you drop me on the floor, I get step on, my sides are sore. Turn out pages, make me groan. I feel dizzy, I am thrown. Every mark and every stain on my covers gives me pain. Please don't bend me. If you do, I don't want to talk to you. But we will both be friends together if you protect me from the weather and keep me clean and so that I look a tidy, neat and happy book. A tidy, neat and happy book. आवडली मुलांनो कविता? आता आपण या कवितेचा अर्थ थोडक्यात पाहू. पुस्तक तुमच्याशी बोलतात, आपलं म्हणणं मांडतात. ती म्हणतात, जेव्हा तुम्ही मला जमिनीवर खाली पाडता तेव्हा मी तुमच्या पायाखाली येतो आणि तेव्हा मला खूप वेदना होतात, मला खूप दुःख वाटते. जेव्हा माझी पानं फाटली जातात किंवा ती फाडली जातात तेव्हा मला खूप वेदना होतात, खूप वाईट वाटते. जेव्हा तुम्ही मला खाली फेकता तेव्हा मला घोळ येते, चक्कर येते. माझ्या कव्हरवरील प्रत्येक खून, प्रत्येक डाग हा मला खूप वेदना देतो, मला त्याचा खूप त्रास होतो. कृपया तुम्ही मला दुमडू नका आणि तुम्ही जर असे केले तर मी तुमच्याशी बोलणार नाही. आणि जर तुम्ही माझी छान काळजी घेतली, हवामानापासून माझे संरक्षण केले, तर मी तुमचा चांगला मित्र होऊ शकतो. आणि मुलांनो, तुम्ही मला जर स्वच्छ ठेवले तर मी छान दिसेन, व्यवस्थित दिसेन आणि मला खूप आनंद होईल. अशी ही पुस्तकं तुमच्याशी बोलतात, आपलं म्हणणं मांडतात. जर आपण पुस्तकांची छान काळजी घेतली तरी आपले ते चांगले मित्र होऊ शकतात. आवडली कविता तुम्हाला?